दिल्ली के साबिया सैफी मामले पर बहुजन क्रांति मोर्चा की जानिब से कल बेलगाम में डिप्टी कमिश्नर के जरिए हुकूमत को अर्जदाश्त पेश की गई। इन्होंने मुतालिबा किया है कि साबिया के कातिलों को सख्त से सख्त सज़ा दी जाए और साबिया के घर वालों को 5 करोड़ रुपए की इमदाद की जानी चाहिए। हमारी डिमांड है कि राबिया सफ़े, जिनका दिल्ली के अंदर बलात्कार हुआ, अत्याचार हुआ, उनके आरोपियों को कड़ी से कड़ी सजाए मौत की सज़ा सुनाई जाए और उनके परिवार को 5 करोड़ रुपए मुआवजा देने का सरकारी, हम उनके परिवार को नौकरी से भी नवाजने की गुजारिश करते हैं। आज हम यहाँ पर बहुजन क्रांति मोर्चा और बहुत से SDPI वगैरह आए, हमारा संगठन है, सभी संगठना वाले मिलकर इधर एक मेमो दे रहे हैं DC को। बस अफसोस इस बात का है कि कानून के रक्षक का बलात्कार हुआ है, फिर भी कानून वाले आज तक उन आरोपियों को सज़ा नहीं दिला पाए, तो हम आम आवाम की सेफ्टी का क्या? ये पूरे देश से मेरा एक सवाल है कि जब एक कानून की हिफाजत करने वाली के साथ जब गलत हो सकता है तो सिविलियंस का क्या? तो आज जो ये हमारी आवाज़ है, आज हम थोड़े से लीडर्स इधर जमा होकर एक मेमो दे रहे हैं, अगर इसके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई नहीं की जाएगी तो ये थोड़े से लोग हज़ारों में, लाखों में, करोड़ों में तब्दील होकर सड़क पे उतरेंगे और हमारी मांग जब तक मानी नहीं जाएगी, जब तक इंसाफ नहीं होगा तब तक हम पीछे हटने वाले नहीं। जय हिंद, जय कर्नाटक। जय हिंद, जय। ಇವಾಗ ನಮ್ಮಲ್ಲೇ ಇಂಥ ಅನ್ಯಾಯ ಅತ್ಯಾಚಾರ ನಡೀಲಿಕ್ಕತ್ತದ. ಆ ರಾಬಿಯ ಅಭಿನವನ್ಗೆ ಅವ್ರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು, ಅವ್ರ ನ್ಯಾಯ ದೊರಕಿಸಿಕೊಡಬೇಕು. ಅವ್ರ ಮೇಲೆ ಇಂಥ ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂಥವ್ರಿಗೆ ಕಠಿಣವಾದ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಬೇಕು. ಇದಕ್ಕೆ ನಾನು ಬೇಡ್ಕೊಂತ ಇದ್ದೀನಿ, ನಿಮ್ಮಲ್ಲೇ ಮನವಿ ಮಾಡಿತು ಅಂತೀನಿ. ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಆ ಜನಕ್ಕಾಗಿ, ಅವ್ರ ಪರಿವಾರಕ್ಕಾಗಿ ಏನು ಔಜಾ ಕೊಡೋದೈತಿ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಮೊಹಮ್ಮದ್ಗೆ, ಅವ್ರಿಗೆ ಇದನ್ನು 5 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ 5 ಕೋಟಿಗೆ ಒಂದಿನಿಂದ ಕೊಡಬೇಕು. ಸರ್ಕಾರಿ ಇಲಾಖೆ ಬಹುಜನ್ ಕ್ರಾಂತಿ ಮೋರ್ಚಾ ಬೆಳಗಾಂ ಡಿಸ್ಟಿಕ್ ವತಿಯಿಂದ ದಿನಾಂಕ 16 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 2021 ಸಾಯಂಕಾಲ 4 ಗಂಟೆಗೆ ಏನು ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ರಬಿಯಾ ಸೈಫಿ ಇವರ ಮೇಲೆ ಬಲಾತ್ಕಾರ ಹಾಗೂ ಹತ್ಯೆ ನಡೀತು, ಅದನ್ನು ಖಂಡಿಸುತ್ತಾ ಹಾಗೂ ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ 5 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ, ಆಮೇಲೆ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರಿ, ಆಮೇಲೆ ಅಪರಾಧಿಗಳನ್ನ ಕೂಡಲೇ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಕೆಂದು ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಾವು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಮುಖಾಂತರ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬಹುಜನ್ ಕ್ರಾಂತಿ ಮೋರ್ಚಾ, ಭೀಮಸೇನೆ, SDPI ಹಾಗೂ ವಿವಿಧ ಸಂಘಟನೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಸೇರಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಜಯ ಮೂಲ ನಿವಾಸಿ.